नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे आता उरलेल्या अवघ्या काही तासातच निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवार मैदानात उतरले. बारामतीमधील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज सांगता होणार असून मिशन ग्राउंड इथं सभा होणार आहे. शारदा प्रांगण इथून पदयात्रा निघणार असून अजित पवार, पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळेस कोल्हापूर हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची सांगता सभा होणार आहे, तर सभेमध्ये मुख्यमंत्री कुणावर निशाणा साधणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावती दौरा आहे. मुंबईत 2 तर नगर, बीड आणि नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार आहे, तर 7 मे रोजी नगर आणि बीडमध्ये आणि 10 मे रोजी नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे. धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधलंय. राज्यात जी राजकीय परिस्थिती समोर आली त्याचे करते शरद पवार असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय आणि दुसरीकडे पंकजा मुंडेंची निवडणूक ती माझी निवडणूक असं म्हणत त्यांनी बहिणीची बाजू घेतली. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, याबाबत लवकरच आता गौप्यस्फोट करेन असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. तर या कटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, IPS अधिकारी, आमदार आणि एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ सावंतवाडीमध्ये आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. दीपक केसरकर राणेंच्या प्रचारासाठी आता मैदानात उतरलेत. यावेळी ठाकरे यांनी केलेल्या टीकेला केसरकर काय प्रत्युत्तर देणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. उस्मानाबाद लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आणि मव्याचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळते, त्यामुळे दिवसभर दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढणार आहेत. सांगलीमधील मविया, महायुती आणि अपक्ष उमेदवार या तिन्ही उमेदवारांकडून आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात येणार आहे. संजय काका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शन तिथं होणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाकरिता चोपडा आणि रावेर मतदारसंघात मतदान पार पडले. तर यावेळेस 85 पेक्षा अधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला विनायक राऊत प्रत्युत्तर देणार आहेत, तर मवियाचे उमेदवार विनायक राऊत यांची आजच पत्रकार परिषद सुद्धा होतीये, यावेळेस ते काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं. प्रकाश आंबेडकरांनी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं, त्यावरून बाळासाहेब थोरात आणि विखेंमध्ये चांगलीच झुंपली आहे. त्यांना हवा लवकर कळते असं म्हणत थोरातांनी टीका केली आहे, तर थोरातांच्या डोक्यावर परिणाम झाला असा पलटवार विखे पाटलांनी केला. अभिनेता गोविंदाचा मावळमध्ये रोड शो होणार आहे. महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे प्रचारासाठी ही रॅली काढण्यात येणार. मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची आणखी भरभराट होणार असल्याचं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दहिसर येथील मेळाव्यामध्ये सांगितलं. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतरही बसपकडून कोणतीच हालचाल नव्हती, मात्र अखेरच्या क्षणी बसपकडून मुंबईमध्ये 6 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यातही गायक नंदेश उमप यांना उत्तर पूर्वमधून उमेदवारी देत बसपनं आश्चर्याचा धक्का दिला. अनंत गीते यांनी भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान विचारतात की काँग्रेसनं काय केलंय, मात्र काँग्रेसनं जे पेरलं तेच तुम्ही विकताय असा हल्लाबोल केलाय. 3 लाख मताधिक्यांनी विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक आहे, तर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सीएसएमटीतून सकाळी 10:25 ते 3:35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान थांबून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा पोहोचेल. बडनेरा नाशिक भुसावळ वर्धा मेमू उद्या रद्द राहणार आहे, तर नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इल इंटरलॉकिंगसाठी ब्लॉक घेण्यात येणार असून 4 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील असलेल्या मशीनच्या तबेल्यामधील सांडपाणी नदीत सोडलं जाते, त्यामुळे उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय. मात्र या सगळ्याकडे प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. डोंबिवली रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील सरकता जिना अखेर सुरू झाला आणि हा जिना गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर हा एस्कलेटर सुरू करण्यात आला. हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर मोकाट गुरं वर्दळीच्या वेळी ठिया मांडून बसत आहेत. वर्दळीच्या वेळेस ठिया मांडतायत, तर त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण झाले. तर या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यामध्ये यावा अशी मागणी नागरिकांकडनं केली जाते. भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती जमाती आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या साईटवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आणि हा अर्ज भरण्यासाठी 15 मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम मुदतवाढ आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे, त्याबाबतचे संकेत राज्य मंडळानंच दिले आहेत. तर 12वीचा निकाल तिसऱ्या आठवड्यामध्ये, तर 10वीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्र आयुर्विज्ञान आयोगानं आता रद्द केला आहे. यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणं शक्य होणार नाहीये, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. गेल्या 1.5 वर्षांमध्ये राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 9 वेळा निवासी डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला, तर या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यातच अकोल्यातील महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करावी अशी मागणी करणारं जे पत्र आहे ते केंद्रीय मार्गानं राज्य सरकारला पाठवलं. मे महिन्याच्या सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 अंशांवर पारा गेल्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले, त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. अकोला जिल्ह्यात मे महिन्यामध्ये हीटचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे, तर तापमानाचा पारा 44.3 अंश सेल्सिअसवर गेलाय. परिणामी जिल्ह्यातील जलाशयातील साठ्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस कमी होती. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28% पोहोचला आहे, त्यामुळे 2,344 गावं आणि 5,749 वाड्यांना 2,952 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. भुसावळच्या हतनूर धरणामधील जलसाठ्यामध्ये यंदा झपाट्यानं घट होतीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणामध्ये 60% जलसाठा कमी आहे, त्यामुळे आता 110 गावांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे. मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होताना पाहायला मिळतोय. मागील अनेक दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली, तर मराठवाड्यात केवळ 17% पाणीसाठा शिल्लक असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. भुसावळ शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावती, त्यामुळे पालिकेच्या 10 टँकरद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातोय. त्यात आता भर म्हणून पालिकेनं 4,000 लिटर क्षमतेचे 2 नवीन टँकर सुद्धा घेतले. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत, कारण पाणीच नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्याचा सगळ्यात मोठा फटका हा फळबागेला बसलाय. मोसंबीच्या बागा पाण्याविना करपून गेल्या, त्यामुळे आता शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसलाय. सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरतीये.
निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडनं चोख बंदोबस्त ठेवण्यात येतोय. अशातच आता बीडच्या गोवराईमधील चेकपोस्टवर एका कारमधून लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपयांचं गवाण सापडलंय. मात्र कारचालकाकडे कोणतीच कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे. वाशिम शहरामधल्या पुसद नाका परिसरातून अवैधरित्या बैलांनी कत्रीलेसाठी नेणाऱ्या ट्रकला हिंदू धर्मरक्षकांनी पकडून त्यामधून 14 बैलांना जीवनदान दिलं. तर या घटनेनंतर आरोपी ट्रक सोडून पसार झाला. याचा शोध पोलिसांनी घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते. लोहगड ऐतिहासिक किल्ल्याच्या तिकीट घराजवळ बिबट्या आढळून आल्या. किल्ल्यामधील पायऱ्यांवर फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. त्यामुळे आता नागरिकांसह पर्यटकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करताना कारचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जागीच मृत्यू झालाय तर 3 गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वाढलेल्या तापमानामुळे जंगलामधील पाणवठे कोरडे पडायला लागल्यामुळे माकडांच्या कळपानं यवतमाळमधील शहरी वस्त्यात धुमाकूळ घातलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि संभाजीनगरच्या चिकलठाणा शिवारामधील सेटीजवळ जमिनीच्या वादातून 2 गटात वाद झाला. यामध्ये जमावानं जेसीबीच्या सहाय्यानं बांधकामाची तोडफोड करत 8 मजुरांच्या दुचाकी पेटवून दिल्या. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.